मित्रांनो, आपल्याकडं सोशल मीडियावर अधूनमधून काही ट्रेंड्स उगवत असतात. मध्यंतरी यूट्यूबवर JCB चं काम बघणाऱ्या भारतीय प्रेक्षकांची लक्षणीय संख्या पाहून ट्विटर आणि पाठोपाठ फेसबुकवर JCB की खुदाई हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला होता. आपल्याकडं हायवे, गल्लीबोळ, बांधकामाची साईट कुठेही JCB चं काम सुरू असताना बघ्यांची गर्दी झालेली आपण पाहतो. इतकी गर्दी काय पाहते हे बघून बघ्यांचा गुणाकार होत असतो. पण JCB म्हणजे नक्की काय, याचा फुल फॉर्म काय आहे, हे कधीपासून वापरात येऊ लागले, हे यंत्र कोणी शोधून काढलं, असे मूलभूत प्रश्न फारसे कोणाला पडताना दिसत नाहीत. तर मग चला आज या JCB चीच गोष्ट पाहूया. JCB हे जगातलं पहिलं यंत्र जे कुठल्याही नावाशिवाय बाजारात लॉन्च झालं होतं. साल होतं 1945. ज्यांनी हे धूड बनवलं ते अनेक दिवस चिंतित होते की याचं नाव काय ठेवायचं. शेवटी याचं नाव वेगळं न ठेवता त्याच्या इंजिनचंच नाव वापरूया यावर शिक्कामोर्तब झाला. इंजिनचं नाव होतं JCB. हे नाव ज्यांनी हे इंजिन शोधलं त्यांच्या नावाची आद्याक्षरं आहेत आणि शोधकर्त्याचं नाव होतं JCB, अर्थात जोसेफ सिरिल बम्फोर्ड. जोसेफ यांचा जन्म इंग्लंडमधील स्टॅफोर्ड शायर इथल्या ऑक्टो सेक्टर या एका कॅथोलिक कुटुंबात झाला. बम्फोर्ड शेतकी अभियांत्रिकी उद्योग प्रायव्हेट लिमिटेड हा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय होता. यॉर्कशायरमध्ये जन्मलेले त्यांचे आजोबा हेनरी यांचं धातू विक्रीचं दुकान होतं, जिथं 50 माणसं, 10 मुलं आणि 3 बायका नोकरी करत होत्या. हळूहळू त्यांचं हे दुकान देशातील कृषी साहित्य मिळण्याचं महत्त्वाचं ठिकाण म्हणून नावारूपाला आलं. सुक्या गवताच्या पेंड्या बनवण्याचं यंत्र, उपन्नी यंत्र, कापणी यंत्र, ट्रॅक्टर इत्यादी कृषी साहित्य मिळण्याचं हे दुकान होतं. एके दिवशी काही कारणास्तव हा व्यवसाय त्यांचा बंद झाला. लॉकेशायर इथल्या होनिस्टर महाविद्यालयातून आपलं औपचारिक शिक्षण संपवून जोसेफ कॉमेंट्री या ठिकाणं अल्फ्रेड हर्बर्ट कंपनी इथं काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ही कंपनी तिथली सगळ्यात मोठी यंत्र उत्पादक कंपनी होती. जोसेफ त्यांचा प्रतिनिधी म्हणून घाना या ठिकाणी रुजू झाला. तिथनं परतल्यावर मात्र त्यांना आपला घरचा व्यवसाय जॉईन केला. मात्र तिकडं दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि त्याला रॉयल एअरफोर्स विभागाकडनं बोलावणं आलं. इथं रसद पुरवठा विभागात काम केल्यानंतर तो अमेरिकन विमानं मध्यपूर्वेत जाण्यापूर्वीचं स्टेशन चालवण्यासाठी डिझेल इंजिनियर म्हणून आफ्रिकेत रवाना झाला. दुसरं महायुद्ध तर संपलं आणि जोसेफचं कामही, पण आता त्याच्या पाठीशी मोठा अनुभव गोळा झाला होता. त्याला वेल्डिंगचं तंत्र आणि मंत्र अवगत झालं होतं. तो पुनश्च एकदा कृषी साहित्य निर्मितीमध्ये उतरला. त्यानं एक जुनं गॅरेज साप्ताहिक $30 भाडे तत्वावर घेऊन आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी त्याला आपलं पहिलं पुत्ररत्नसुद्धा लाभलं. आपलं कुटुंब आहे आणि आपल्याकडे पैसे नाहीत, या एकाच विचारानं जोसेफ अहोरात्र मेहनत करू लागला. इकडे युद्धपश्चात शेतीचं थोडं आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण होत होतं. कृषी साहित्यानंतर जोसेफनेही हायड्रॉलिक संयंत्राचं उत्पादन सुरू केलं आणि हाच त्याच्या व्यवसायातला टर्निंग पॉईंट ठरला. 1953 साली जोसेफच्या कंपनीनं पहिलं उत्खनन यंत्र बाजारात आणलं, जे ट्रॅक्टरवर बसवलं होतं. पण हा ट्रॅक्टर 180 अंशात वळू शकेल अशी योजना केलेली होती. 1957 साली या यंत्राच्या एका बाजूला डिगर आणि दुसऱ्या बाजूला क्रेन सदृश्य रचना अशी 2-in-1 योजना केली, जी भयंकर यशस्वी झाली. या यंत्राचं कृषी व्यतिरिक्त बांधकाम विभागातही दमदार एंट्री झाली आणि जोसेफच्या कंपनीनं कृषीसोबत बांधकाम विभागातही धुमाकूळ घातला. कुठल्याही कंपनीचं यश त्यांच्या उत्पादनाच्या दर्जावर आणि मार्केटिंगच्या कौशल्यावर अवलंबून असतं. आपण भारतीय कुठंतरी एका ठिकाणी मार खातो, पण जोसेफ व्यक्तिशः या दोन्ही ठिकाणी शब्दशः बॉस होता. त्याचं अभियांत्रिकी कौशल्य आणि समस्या दूर करण्याची जिद्द याचा संगम त्याच्या या व्यवसायाला फार पूरक ठरला. जोसेफचं एक सोपं तत्व होतं, सिम्प्लिकेट डोंट कॉम्प्लिकेट, जे त्यानं आयुष्यभर पाळलं. आपल्या मॉडेल पण वाकणार नाही या मराठी बाण्याला हे अतिशयोक्ती वाटेल, पण अभियांत्रिकी कौशल्याच्या पलीकडे जात जोसेफनं JCB ड्रायव्हरच्या केबिनमध्ये किटलीचीही सोय केली होती आणि पहिल्या 100 JCBची डिलिव्हरी त्याने स्वतः पर्सनली दिलेली होती. ज्या JCBमुळं इकडं तिकडं नोकरी करणारा जोसेफ रोल्स रॉयलमध्ये बसला, त्या JCBशी तो शेवटपर्यंत कृतज्ञ राहिला.
त्यानं त्याच्या रोल्स रॉयलच्या नंबर प्लेटवरही JCB चितारला होता. परदेशी ग्राहकांना भेटण्यासाठी जोसेफनं खाजगी विमान विकत घेतलं, ज्यात तो नेहमी ठराविक आसनावर बसत असे. जोसेफचं अत्यंत उच्च दर्जाचा पारितोषिक विजेता कारखाना त्याने निर्माण केला. एकदा तर अगदी फॅशन शो प्रमाणे JCB रॅम्प वॉक असलेला डान्सिंग डिगर नावाचा शो त्यानं आयोजित केला होता. त्याच्या प्रत्येक हालचालीची सूक्ष्म मार्केटिंग कौशल्य आणि इंजिनिअरिंगवरचं प्रेम त्यामध्ये दिसत होतं. जोसेफनं मोकार मार्केटिंग करत चिक्कार पैसा छापला, पण काही मूलभूत तत्व कधी सोडली नाही. त्यानं कुणाची लाज घेतली नाही आणि कधी कुणाला दिलीही नाही. किंबहुना व्यवसायातून आलेला फायदा आपलं उत्पादन अधिकाधिक दर्जेदार कसं होईल यासाठी वापरला आणि संशोधनावरती खर्च करण्यात त्याने भर दिला. त्यानं आपल्या व्यवसायाची जागा पहिल्या दिवसापासून निकोप ठेवण्यावर मेहनत घेतली. आपल्या कर्मचारी वर्गाशी बोलताना तो नेहमी एक गोष्ट सांगत असे, स्पर्धेची एक समस्या असते, ती लवकर उठायला आणि लवकर झोपायला भाग पाडते. जोसेफच्या कंपनीनं 4,500 लोकांना रोजगार दिला आणि जवळपास 12 कारखान्यांमधून सुमारे 30,000 यंत्र ते तीनही खंडांना पुरवू लागले. या कंपनीनं जगभरातल्या 140 देशात 850 मिलियन इतकी उलाढाल केली. जोसेफ वयाच्या 75व्या वर्षी औपचारिकपणे निवृत्त झाला आणि मुलांच्या खांद्यावरती जबाबदारी सोडत स्वित्झर्लंडला निघून गेला आणि यॉटचं डिझाईन आणि जमिनीच्या संरचनेवरती सुद्धा देतो तो अभ्यास करू लागला. त्याचं प्राणप्रिय इंजिनिअरिंग त्याने शेवटपर्यंत कधीही सोडलं नाही. जोसेफने वयाच्या 84व्या वर्षी हे जग सोडलं, पण आपलं नाव तो थेट शब्दकोशात कायमचं कोरून गेला, ते म्हणजे JCB. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर चांगली वाटली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.